तालुक्यातील कानड पठार येथे रात्रीच्या वेळी घराच्या पहिल्या मजल्यावरील बंद दरवाजा उघडून अज्ञातांनी घरामध्ये असणाऱ्या जवळपास 5,35,000 रुपयांची जबरी चोरी केली आहे. तुषार गंगाधर ठुबे वय वर्ष 27 राहणार गारगुंडी रोड कानड पठार तालुका पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गारगुंडी रोड कानड पठार येथे असणाऱ्या घराच्या वरच्या मजल्यावरील दरवाजामधून आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, यामध्ये 1,80,000 रुपये 10 तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 1,20,000 रुपये किमतीचे 4 तोळे सोन्याचे राणीहार, 60,000 किमतीचे 2 तोळे वजनाच्या सोन्याचा नेकलेस, 30,000 किमतीचे 1 तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, 25,000 रुपये किमतीचा कानातील 1 तोळे वजनाचे सोन्याचे जुबे, 25,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 50,000 किमतीच्या विविध चलनी नोटा असा एकूण 5,35,000 रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला आहे. याबाबत पोलिसांना माहिती कळल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली असून घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते, तसेच फिंगरप्रिंट घेण्यात आले असून याबाबत तपास सुरू आहे. याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.